आजच्या आंदोलनात खास करून तुम्हाला टार्गेट करण्यात आले, काही व्यंगचित्र बनवून आणि काही स्पेसिफिक मेसेज करून काय तुमची प्रतिक्रिया? एक साधारण आपण बघा, जेव्हा कुठचाही खेळ आपण खेळत असतो, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, ज्याची भीती वाटते त्याला त्याच्यावर स्लेजिंग जास्ती केलं जातं. खरोखर मला ह्या सगळ्याच आज जे बाहेर उभे होते, पायऱ्यांवर ज्यांनी उभं केलेलं, त्यांची क्यू येते, त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं. त्यांना अपेक्षा हीच होती की तिथे गेल्यानंतर आता 50 खोके वगैरे मला लोकांमधून ऐकू येतं, पण जी त्यांना खरी अपेक्षा होती मंत्रिपदं मिळतील, ती जी मिळाली नाहीत, म्हणून बघा किती त्यांना इम्प्रेस करायला माझ्याविरोधात बोलायला लागतं आणि गळ्यात काय काय घालून उभं केलं जातं, त्यांची मला क्यू येते. पण हे जरी मी सांगत असेन तरी दुसरी बाजू हीच आहे की ती जी काही निदर्शनं झाली त्यांच्या चेहऱ्यावर जे नैराश्य दिसतंय, जे शिवसेनेला प्रतिसाद मिळतं त्याच्याबद्दल जी भीती मनात बसलेली आहे, गद्दारी ह्या महाराष्ट्राला पटलेली नाही आहे हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागले, कारण त्यांना देखील कळतंय की जनतेचा कुठेही त्यांना पाठिंबा नाही आहे. एका चांगल्या प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून जे निघून गेलेले आहेत, आज सगळे हे त्यांना करायला लागते, कारण कुठे ना कुठे त्यांना पब्लिसिटी पाहिजे. माझी अपेक्षा हीच होती की मंत्रिपदासाठी असेल किंवा निदर्शनासाठी असेल, जे काही त्यांच्या मनात असेल, आज जर ते ह्याच पायऱ्यांवर, आम्ही जसं रोज उभे आहोत, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उभे असते, ओला दुष्काळ जाहीर करा हे घेऊन उभे असते, महिलांवर जे अत्याचार आहेत चालू आहेत ते घेऊन उभे असते, किंबहुना ह्या महाराष्ट्रातले अनेक जे विषय तरुणांचे असतील, आता परवाकडे जसं मी सांगितलं आणि परत परत बोलतोय, कारण शेतकऱ्यांना काही आश्वासनं दिली गेली ती पूर्ण झालेली नाही आहेत. दहीहंडी मंडळांसाठीही त्यांनी सांगितलेलं आम्ही GR कडू, साहसिक खेळ म्हणून जाहीर करू, 5% नोकऱ्या देऊ, कुठेही त्याचं काही कुठच्याही कागदावर आलेलं नाही आहे. अनेक मंडळं आम्हाला येऊन भेटतात, हे जे काही प्रश्न आहेत ते जर घेऊन उभे असते तर मला त्यांचं कौतुक वाटलं असतं की चला कधी ना कधीतरी जी शिवसेनेची शिकवण आहे ते घेऊन उभे आहेत. पण घरात जे संस्कार झालेले आहेत, जी काही चित्रं मी बघितली रेखाटलेली होती, ते समोर आता दिसायला लागलेलं आहे की हेच त्यांच्या घरावर जे घरात जे संस्कार झाले आहेत ते आज दाखवत आहेत. अनेक लोकांना मी विचारत आलेलो आहे आणि आज पण विचारतो, ठीक आहे, मला माझ्यावर तुम्ही टीका करत आहात, उद्धव साहेबांना करत आहात, आमच्यासोबत जे शिवसैनिक उभे आहेत त्यांच्यावर करत आहात, पण आम्ही तुमच्यासाठी काय कमी केलं आणि काय कमी दिलं तुम्हाला, हा माझा प्रश्न. म्हणजे जी खाती कधीही कुठच्या मुख्यमंत्र्यांनी सोडली नव्हती अशी खाती काही काही ह्या लोकांना दिलेली, तरीही यांनी गद्दारी केली, आज त्यांचं खरं रूप ते दाखवत आहेत आणि मंत्रिपदासाठी बिचारानं उभं केलं, मला तरी त्यांच्याबद्दल दुःख वाटतं आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते. अहो त्यांचं गैरसमज असं आहे की पर्यटन खातं बोलल्यानंतर आपण पर्यटक नाही होत, पर्यटनासाठी आपण काहीतरी करायचं असतं, आम्ही फिरायचं नसतं. त्यांच्या मनात असं असेल की पर्यटन खातं घेऊन जगभराची वारी करायची, असं नाही आहे, तो गैरसमज त्यांनी दूर करावा. आदित्यजी, दोन वाक्य होती बॅनरवरती, एक तर 151 जागांचा हट्ट आणि मंत्रिपदाकरता हट्ट, यामुळे काही दिवस करावं लागले. आता काय झालंय, त्यांना जी स्क्रिप्ट येते बिचाऱ्यांना वाचायला लागते, तर आता काय करायचं? पण एक तुम्हाला सांगतो, आमचे दौरे हे सुरू राहतील, कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, कितीही आमचा आवाज संपवण्याचा प्रयत्न केला, दाबवण्याचा प्रयत्न केला, आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, तरी शिवसेना ही उभी राहील आणि आम्ही फिरत राहू, जो यांचा खरा चेहरा आहे तो जनतेसमोर आणत राहू, गद्दारीचा मुकुट फाडत राहू, हे त्यांनी लक्षात घ्यावं. रिस्पॉन्स आणि एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता, एक पब्लिक परसेप्शन बनवण्याचं हे पप्पू शब्द वापरणं, मला वाटतं एकच गोष्ट आहे, हे सगळं करण्यापेक्षा 40 लोकांनी राजीनामे द्यावेत, निवडणुकीला सामोर यावं, जे काही जनतेच्या मनात असेल ते आपल्याला कळेल. पहिली गोष्ट ही आहे की आम्ही त्यांच्या सोबत फिरायचो, सगळीकडे जायचो, मातोश्री असेल कुठेही असेल, आता ते इथून दिल्ली पर्यंत चालत जायला लागतं त्यांना. नहीं, मेरी सहानुभूति उनके साथ है, क्योंकि अगर आप देखें जो भी कार्टून्स उन्होंने करने की कोशिश की, सबसे पहले तो ये है कि उनमें उन पर जो संस्कार हुए हैं वो सामने आते हैं. मुझे खुशी इस बात की होती है, मुझे गर्व इस बात का होता कि हमें टारगेट ना करते हुए, अगर इस महाराष्ट्र में जो अगर आप देखें तो इतने सारे अभी प्रॉब्लम चल रहे हैं, कोई भी किसानों की बात नहीं कर रहा है सिवाय हम, शिवसेना हो, राष्ट्रवादी कांग्रेस हो, हम सब लोग आके किसानों के बारे में बात कर रहे हैं, हम उनकी आवाज़ उठा रहे हैं. अगर आप देखें तो वो अगर करते तो मुझे खुशी होती, मुझे गर्व होता उन पर. लेकिन आज अगर देखें तो दुख इसी बात का है कि उनको जो मंत्री पद चाहिए उसके लिए अगर आप देखें तो हमें टारगेट किया जा रहा है, उनके दुख में मेरी सहानुभूति है,
और मैं यही कहूंगा, उनको शुभकामनाएं दूंगा, क्योंकि उन्होंने जो की है वो गद्दारी की है और उनका असली चेहरा आज लोगों के सामने आया। प्रवीण दरेकर म्हणतात साहेब की तुम्ही राजीनामा द्या और शिंदेगडचे राज्यमंत्री म्हणून निवडून घ्या। हो पण त्यांचं काय देणं घेणं आहे? आम्ही 40 लोकांवर बोलतोय ना, काय प्रॉब्लेम आहे? ह्यांच्या पक्षाने ह्या 40 लोकांना फोडले का? असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी जगजाहीरपणे सांगावं। म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना देखो, जो भी ये गद्दार लोग कर रहे हैं, अगर आप देखें जो शिवसेना को जन प्रतिसाद मिल रहा है, जनता का आशीर्वाद मिल रहा है, उनके चेहरे पे साफ है कि वो डर उनके भी चेहरे पे पूरा दिख रहा है। एक बात जाहिर सी है कि किसी को भी ये महाराष्ट्र में जो हरकतें हुई है पसंद आई नहीं है, और ये नैराश्य उनके चेहरे पे दिख रहा है। वहाँ जाने के बावजूद उनको कुछ मंत्री पद ना मिला है, 50 खोके, ये तो अभी जनता बोल रही है, हम तो नहीं बोल रहे, लेकिन कहीं ना कहीं जो सच है वो बाहर आ रहा है और डर उनके चेहरे पे दिख रहा है। लेकिन किसी की पीठ में खंजीर खोपसना, ये हमारा हिंदुत्व नहीं है। हमारा हिंदुत्व है कि लोगों को साथ में लेके चलना, हमारा हिंदुत्व है किसानों की बात करना, हमारा हिंदुत्व है बेरोजगार जो भी उसको रोजगार देना, ये हमारा हिंदुत्व है। सबको साथ में आगे लेके चलना हमारा हिंदुत्व है। जिस आदमी ने सब कुछ दिया हमें वो हमारा हिंदुत्व नहीं। ये उनका जो चल रहा है वो रावण राज है, राम राज्य नहीं है। आता आपण आम्हाला गेले पूर्ण आठवडा कव्हर करत आहात, खोक्यांबद्दल आम्ही नक्कीच बोलत आहोत, कारण जे सरकार, शेतकऱ्यांचं सरकार होतं, तरुणांचं सरकार होतं, महिलांचं सरकार होतं, मुंबई महाराष्ट्र सर्व जिल्ह्यांचं सरकार होतं, प्रत्येक आवाज ऐकला जायचा, ते सरकार निर्लज्जपणे गद्दारी करून पाडल्यानंतर, अर्थात ते का पाडलं हे आम्हाला जगजाहीर करावं लागतं आणि आम्ही नाही बोलत आहे। प्रत्येक गल्लीत लहान मुलाला देखील माहिती आहे 50 खोक्याचा अर्थ काय आहे। हे आम्ही कुठचे आरोप करत नाहीत, जनतेकडून आलेले आम्हाला हे सगळ्या बातम्या आहेत आणि तुमच्याकडून आलेल्या बातम्या आहेत, पण अर्थात आम्ही, आपण बघत असाल, मग अजित पवार साहेब असतील, आम्ही सर्व असू, शेतकऱ्यांना भेटत आहोत, ज्यांच्या ज्या जिथे ज्या महिलांवर अत्याचार झालेले आहेत त्यांना जाऊन भेटतो आणि आम्ही आवाज पूर्णपणे उठवायचा प्रयत्न करतो। काल देखील आपण बघितलं असेल, कदाचित पहिल्यांदा मी तरी माझ्या आत्ताच्या ह्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत बघितलं, ह्या नवीन सरकारचा पहिला प्रश्नोत्तराच्या तासामध्ये राखीव ठेवला गेला। काल देखील अजून एक प्रश्न राखीव ठेवला गेला, म्हणजे मंत्र्यांचा कुठेही अभ्यास दिसत नाही आहे। आपण जर बघाल तर ट्रेझरी बेंचेसवर जेवढे लोक बसायला पाहिजेत, आम्ही जेव्हा सत्तेत होतो आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही खडसावून सांगायचे की तुम्ही सगळे तिथे बसले पाहिजेत, जे विरोधी पक्षाचे असतील किंवा सत्ताधारी पक्षातून आमदार बोलतात, लोकप्रतिनिधी असतात, त्यांचे आवाज तुम्ही ऐकून घेतले पाहिजेत, कारण हा जनतेचा आवाज असतो। कोणी ट्रेझरी बेंचेसवर सिरियसली बसत नाही, तुम्ही बघा। आणि म्हणूनच आम्ही 50 खोके ह्याचा अर्थ काय हे लोकांना विचारतो, पण ते कुठेतरी झोंबलेले आहेत ना। अरे मी तर म्हणतोय पहिलं 40 लोकांनी देवा चला मी पण देईन आणि निवडणूक लढवीन, पण माझं म्हणणं हेच आहे की हे सरकार घटनेबाह्य आहे, बेकायदेशीर आहे, पूर्ण महाराष्ट्र असेंब्ली डिझॉल्व्ह करा आणि सगळेचे सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ, एकदा जनतेला ठरवू दे की लोकप्रियता कोणाची आणि काय मान्य आहे लोकांना। मुख्य गोष्ट हीच आहे की जे काही चाललेलं आहे ते आपल्या देशाला हानिकारक आहे। आपण बघत असाल ही जी काही गटतटाची राजकारण झालेलं आहे, गद्दारी जी झालेली आहे, असं जर हे लेजिटिमाइज व्हायला लागलं तर ह्या देशाच्या प्रत्येक राज्यात मोठी राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकेल आणि हे कुठच्याही देशाला ना आपल्या देशाला कधी परवडणारं नाही आहे। जनतेला आवडलं नाही गद्दारी आणि म्हणून मी सांगतोय की 40 लोकांनी राजीनामे द्यावे, आपण निवडणुकीला सामोरे जाऊ। नक्की होऊ द्या चौकशी, कारण आम्ही जी चांगली कामं केलेली आहेत आम्हाला मार्केटिंग जमलं नाही, कदाचित त्या चौकशीतून लोकांच्या समोर येईल। नक्कीच मला वाटतं सर्वत्र सगळीकडे एकदा चौकशी होऊ द्या आणि ती फ्री फेअर होऊ द्या, लोकांच्या समोर होऊ द्या। सरकार बदलल्यानंतर एका दिवसात धर्म पाटील हे बरोबर आहे आपण सांगताय मला, मग आज त्यांच्या गळ्यात काय होतं? त्यांनी त्यांचा आवाज उठवला का? त्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी ज्या हक्कांनी त्यांनी त्यांच्या तत्पुरतं मुख्यमंत्र्यांना जे काही इतर सांगत असतात की आम्हाला हे द्या ते द्या, 50 कोटीचं फंड द्या, अमुक द्या तमुक द्या, शेतकऱ्यांचा आवाज का नाही उठवत ते? कधी तुम्ही त्यांना डेलिगेशन घेऊन गेलेलं बघितलंय? मुंबई गोवा हायवेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे, गणेशोत्सव जवळ आला आहे, नागरिक कोकणातले प्रचंड प्रमाणात निराशेत नाराज आहेत,
हा महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे. परवाकडे मी नाशिकवरून येताना देखील आपण खड्डे भयानक होते. मुंबई गोवा असेल, ठाणा बेलापूर रस्ता असेल, ठाण्यातले खूप रस्ते असतील, एकंदरच ह्या वर्षी आपण बघितलं असेल रस्त्यांसाठी आत्ता कदर करणारं कोणीच नाही आहे. जसं आम्ही सांगतोय, परत परत सांगतोय की महाविकास आघाडी सरकारमध्ये शहरं असतील किंवा गावं असतील, प्रत्येक ठिकाणचा आवाज आमच्या मंत्रिमंडळात होता, महिलांचा होता, मुंबईचा होता, प्रत्येक जिल्ह्याला रेप्रेझेंटेशन होतं. आत्ता तुम्ही बघा, काल परवाकडे मंत्र्यांचे बंगले घोषित झालेले आहेत, पण ज्या जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी असते ते पालकमंत्रीपदं कोणाची घोषित झालेली नाही आहेत. ह्याचा अर्थ काय काढायचा? म्हणजे मंत्रिपदासकट जे काही बाकीचं मिळतं ते पाहिजे, पण जबाबदारी कोणालाही पाहिजे नाही. हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय, परत परत सांगतोय की 40 लोकांनी जी काही गद्दारी केली आहे त्यांनी निवडणुकीला सामोरी जावं, लोकांना ठरवू दे हे योग्य आहे की नाही, जे काही जनता ठरवेल ते आम्हाला मान्य असेल.